और इसी बीच देवेंद्र फडणवीस एक प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं, सीधे ये तस्वीरें आप देख रहे हैं। वर्षापूर्वी सा फोटो है तो आज सापडलेला आहे आणि रिवर मार्च ही जी संघटना आहे मुंबई मध्ये रिवर रिज्युविनेशन करता काम करते, त्याचे जे चौगुले आहेत त्यांनी या ठिकाणी आम्हाला रिक्वेस्ट केली होती आणि त्या संपूर्ण मोहिमेशी आम्ही जोडलं गेलो होतो, माझी पत्नी पण जोडली गेली होती, मीही त्याच्यामध्ये त्यांना मदत करत होतो। त्यावेळी जे काही त्यांनी एक सॉन्ग तयार केलं होतं त्या सॉन्गच्या शूटिंगच्या वेळी हे सगळे फोटो काढण्यात आलेले आहेत, अख्ख्या टीमने काढलेले फोटो आहेत आणि केवळ माझ्या पत्नीसोबत नाही माझ्याही सोबत काढलेले फोटो आहेत, पण जाणीवपूर्वक नवाब मलिक यांनी माझ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला याच्या पाठीमागची मानसिकता ही स्पष्टपणे दिसते आहे। तथापि या संदर्भात अतिशय स्पष्टपणे रिवर मार्चवाल्यांनीच स्पष्ट केलेलं आहे की त्यांच्या कुठल्याही फायनान्सेसचा त्याचा संबंध नाही आहे, तो हायर्ड माणूस आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे काही त्या ठिकाणी लोक आले होते किंवा ज्यांनी फोटो काढला रिवर मार्चवाल्यांसोबत आलेले लोक होते, त्यामुळे त्यांचा आणि आमचा किंवा माझ्या पत्नीचा कुठलाही दुरान्वयानेही संबंध नाही। मेरा इससे कुछ भी लेना देना नहीं है। तो निश्चित है कि नवाब मलिक ज्या प्रकारे म्हणाले कि भाजपचं ड्रग्स कलेक्शन निश्चित है, आता नवाब मलिकांचं जावई हे ड्रग्स सकट सापडले आहेत। नवाब के मलिक की जो जमाई है, नवाब मलिकांचाच जर रेशियो लावला तर की एनसीपी पार्टी के घर पर ही ड्रग माफिया झाली पाहिजे, कारण संबंध नसलेल्या व्यक्तीसोबत फोटो आल्यामुळे जर कोणी ड्रग माफिया होत असेल, संबंध नाही है उसके साथ अगर फोटो आने पर अगर वो ड्रग्स माफिया बन जाता है, त्यांची पार्टी काय होणार आहे, जिसके घर पर ही ड्रग्स मिलता है तो उसके बारे में आप क्या कहेंगे। यांनी दिवाळीच्या दिवशी लवंगी फटाका लावला आहे, दिवाळी के दिन लवंगी फटाका फोडा है। दिवाळी झाली नवाब मलिक याद रखे, दिवाळी होने के बाद बम मैं फोडूंगा, क्योंकि मी काचेच्या घरात राहत नाही, क्योंकि मैं काच के घर में नहीं रहता हूं। अंडरवर्ल्ड से आहेत, जिनके संबंध अंडरवर्ल्ड से हैं आणि ड्रग संदर्भात ऐसे लोगों लोग ड्रग्स के बारे में बात ना करें, हे आपल्या समोरही मांडेन। इसके जो अंडरवर्ल्ड से जो संबंध है उसके सारे सबूत आपके सामने रखूंगा। श्री शरद एनसीपी के अध्यक्ष यांना देखील शरद पवार नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधाचे सगळे पुरावे हे मी या ठिकाणी नवाब मलिक के जो तमाम अंडरवर्ल्ड से संबंध है वो मैं दिखाऊंगा। आता इसीलिए दिवाली का इंतजार करिए, अब उन्होंने शुरुआत की है, याला अंतापर्यंत तर न्यावच लागेल, इसको अंत तक तो अब लेकर जाना ही पड़ेगा। प्रकरणामध्ये मिलाकर आपल्या पूरे मामले में चार्जशीट वीक व्हावी, अपने जमाई की चार्जशीट एनसीबी च्या और किसी भी हाल में येऊन और जावयाला अधिकारी दबाव में आके संपूर्ण प्रकरणातून सुटण्याकरता हमारे करावी जमाई को हे सगळे प्रयत्न चाललेले आहेत छोड़ दिया जाए, इसीलिए ये सारी कोशिश चल रही है आणि कायदा, इसीलिए मुझे लगता है कि कानून सक्षम है, लॉ विल टेक इट्स ओन कोर्स। मंत्री नवाब मलिक इन्होंने जो आरोप लगाए हैं ये आरोप हास्यास्पद इस प्रकार के आरोप है, इसका कारण रिवर मार्च ये जो संगठना मुंबई में काम करती है इस संगठना ने जो रिवर एंथम तैयार किया उस रिवर एंथम के लिए जो टीम हमारे पास आई थी उस टीम के क्रिएटिव टीम का एक हायर्ड आदमी जिसने वो पूरी टीम ने हमारे साथ उस समय फोटो खिंचवाए और उस व्यक्ति को चार साल बाद आज एनसीबी ने अरेस्ट किया है, ये चार साल पहले का फोटो है और इसके आधार पर वे संबंध जोड़ना चाहते। सबसे महत्व की बात यह है कि ये संपूर्ण रिवर मार्च के जो लोग हैं इसमें जो प्रमुख है मिस्टर चौगुले, इन्होंने भी कल स्पष्ट किया है
कि हमारी टीम के साथ ये आए हुए थे, इनका कोई संबंध नहीं है। लेकिन उस समय नवाब मलिक जी ने ये नहीं देखा कि उसके फोटो तो मेरे साथ भी है, लेकिन मेरे साथ के फोटो उन्होंने ट्वीट नहीं किए, क्योंकि उनको पता था कि इसकी वैल्यू कम हो जाती है, क्योंकि मेरे साथ तो किसी का भी फोटो खींचा जा सकता है। इसलिए मेरे पत्नी के साथ का फोटो जानबूझकर उन्होंने ट्वीट किया है। मैं ये पूछना चाहता हूं कि किसी तीसरे आदमी के साथ फोटो आने से अगर बीजेपी का ड्रग कनेक्शन बनता है, तो राष्ट्रवादी कांग्रेस के मंत्री नवाब मलिक, इनके साथ रहने वाले उनके जवाई, इनके घर में गांजा अगर या इनके पास गांजा अगर मिलता है, तो इस रेशियो से पूरी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यही ड्रग्स की किनपिन होनी चाहिए। लेकिन मैं ऐसी बातें करता नहीं हूं। वो हिंदी में कहते हैं खिसियानी बिल्ली खंबा नोचे, इस प्रकार की अवस्था नवाब मलिक की हुई है। लेकिन मैं इतना ही कहना चाहता हूं, अब उन्होंने एक फुलझड़ी जलाई है तो बम तो फूटेगा, और दिवाली के बाद फूटेगा, और दिवाली के बाद नवाब मलिक इनके अंडरवर्ल्ड के साथ क्या संबंध है, इसके सबूत मैं आपको भी दूंगा, और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जो अध्यक्ष है श्री शरद पवार जी, इनको भी मैं वो सबूत दूंगा। सर, तुम्हाला अपेक्षा आहे की हे सगळे पुरावे दिल्यानंतर त्यांच्यावर काय कारवाई होईल किंवा या सगळ्या प्रकरणाची चौकशीची मागणी करायला? नाही नाही, आता ज्यावेळेस मी पुरावे देईन त्यावेळेस ते पुरावेच असे असतील की चौकशी करावीच लागेल, चौकशी शिवाय काय हो। आरोप त्यांनी केले नीरज गुंडे नावाचे एक व्यक्ती आहेत आणि त्यांचे आणि तुमचे संबंध आहेत आणि ते तुमचे सचिन वाजे अशा पद्धतीचा एक आरोप त्यांनी थेट नाव घेतले। नीरज गुंडे या संदर्भात स्वतः उत्तर देतील, पण नवाब मलिक यांनी नीरज गुंडेंच्या संदर्भात आत्ताचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव ठाकरेजींची चर्चा केली पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे। नीरज गुंडे आमचे संबंधित आहेतच, 100% आहेत, काही डिनाईज करण्याचं कारण नाही आहे, पण जरा एकदा मुख्यमंत्र्यांना विचारलं असतं तर त्यांच्या लक्षात आलं असतं। मी जेवढे वेळा नीरज गुंडेंच्या घरी गेलो त्यापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्री मागच्या काळात त्यांच्या घरी गेलेले आहेत, किंवा मी जेवढे वेळा मातोश्रीवर गेलो त्यापेक्षा जास्त वेळा नीरज गुंडे मातोश्रीवर गेलेले आहेत, आणि कदाचित मला असं वाटतं की माझ्या आधीपासूनचे त्यांचे संबंध हे माननीय मुख्यमंत्र्यांशी आहेत। पण नवाब मलिकांजवळ पुरावा असेल तर त्यांनी द्यावा ना, काय अडचण आहे? काहीच अडचण नाही आहे। वाझे पाण्याची सवय तुम्हाला आहे, आम्हाला नाही आहे, आम्हाला गरजही पडत नाही। सर, यही चीज हिंदी में नीरज गुंडे को लेकर आपके सवाल खड़े किए गए, देखिए उसका जवाब वो स्वयं देंगे, लेकिन मैं नवाब मलिक जी को इतनी सलाह दूंगा कि जो अभी मुख्यमंत्री है उद्धव जी ठाकरे, इनको एक बार वो नीरज गुंडे के बारे में पूछ ले, कितने बार नीरज गुंडे उनके यहां गए हैं या वो नीरज गुंडे के यहां गए हैं, ये बात भी उनसे पूछ लीजिए, और नीरज गुंडे के खिलाफ कोई भी सबूत होगा तो कार्रवाई करिए। मैं इतना ही कहना चाहता हूं कि यहां पर ये जिस प्रकार से हवा में तीर चलाने का काम वो कर रहे हैं, मैं वापस कहता हूं खिसियानी बिल्ली खंबा नोचे। और एक बात मैं नवाब मलिक को कह देना चाहता हूं, मैं कांच के घर में नहीं रहता। अधिकारी पर कर रहे थे, आप पर व्यक्तिगत टिप्पणी कर रहे थे, लेकिन अब मर्यादा लांगी परिवार के सदस्यों की तस्वीरें पोस्ट कर रहे हैं। देखिए, कुल मिलाकर हम लोग जब देखते हैं तो मेरी पत्नी जो है ये हमेशा सोशल फील्ड में काम कर रही है, बेबाक बोलती है, और जब मेरे ऊपर ये हमला नहीं कर सकते तो मेरी पत्नी पर हमला करने का वो काम कर रहे हैं, लेकिन हम उसके लिए तैयार है, और ये मर्यादाएं लांघेंगे तब भी हम मर्यादा नहीं लांघेंगे, लेकिन जवाब तो देंगे। नीरज गुंडे तुमच्याशी जास्त संबंध आहे, मुख्यमंत्र्यांशी नाही आहे, काय करायचं नेमकं? नाही, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांना विचारा ना, मी तर सांगितलंच माझे संबंध आहेत म्हणून, मी डिनाईज करत नाही, पण नीरज गुंडेवर काय हे काय ऑफेन्स काय आहे? नीरज गुंडे वर एकही केस नाही, कोणी त्याच्या विरुद्ध
कंप्लेंट केलेली नाही. नीरज गुंडे हे रोज एनसीपीचे घोटाळे बाहेर काढतात आणि ट्वीट करतात. तुमच्यात हिम्मत असेल तर डिफेमेशनची केस करून दाखवा. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात मांडवली करतात असा एक शब्द त्यांनी वापरला नवाब मलिक. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना मांडवलीची गरज पडत नाही. मांडवली करणारे लोक हे नवाब मलिकांसारखे असतात. आम्हाला मांडवली नाही करावं लागत, आम्हाला चर्चा करतो आम्ही. समीर वानखेडे देवेंद्र फडणवीसांनी आणलेलं आहे आणि त्यांच्या मार्फत हे सगळं रॅकेट चालवलं जात आहे असंही ते म्हणाले. ते काही बोलतील हो, त्यांना काय आहे की शेवटी मी मगाशी सांगितलं की त्यांच्याकरता हे पर्सनल प्रकरण आहे आणि त्यामुळे त्यांनी समीर वानखेडेंना टार्गेट केलेलं आहे. त्यामुळे ते जे काही बोलतील त्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देण्याची गरज नाही. बीजेपी को टार्गेट करने की कोशिश पिछले तीन दिनों से लगातार चल रही है. पहले बीजेपी पार्टी का नाम लिया गया, फिर आप पर आरोप किए गए, लगातार इस तरीके से जो टार्गेट हो रहे हैं, क्या पॉलिटिकल वेंडिटा हो सकता है? नहीं नहीं, ये क्या टारगेट है भाई? आप बेसिर पैर बातें सुबह शाम करोगे, ये कोई टारगेट थोड़ी होता है. बात तो हम करेंगे और पूरे सबूत के साथ करेंगे. सर, आपने कहा कि अंडरवर्ल्ड से इनके संबंध है, कितने वर्षों से इनके अंडरवर्ल्ड से संबंध? आप छोड़ दीजिए, मैंने क्या कहा आपको? दिवाली हो जाने दीजिए, बम हम फोड़ेंगे. सर, क्या कोई लीगल एक्शन भी लेंगे आप, क्योंकि बाकी नेताओं पे तो आरोप लगाते हैं, डिफेमेशन की नोटिस भेजे तो उसको भी नकार रहे हैं, क्या आप ही लोगों की लीगल कार्रवाई होगी? देखिए, इतने उनके ऊपर डिफेमेशन हो गए कि मुझे ऐसा लगता है कि इसका कोई बहुत फायदा नहीं है. लेकिन जरूर, अब आपने कहा है तो मैं विचार करूंगा क्रिमिनल डिफेमेशन करने का. तुम्ही सांगितलं की मलिकांच्या संदर्भात अंडरवर्ल्डशी त्यांचे संबंध आहेत आणि त्यावरून तुम्ही पुरावे सादर कराल, पण जर एका मंत्र्याचे अशा स्वरूपात असतील तर पहिल्यांदा, आणि यापूर्वी सुद्धा मलिकांनी अनेक आरोप केलेत, भाजपाच्या वतीने सांगण्यात आले की त्याचे पुरावे नाही आहेत, या सगळ्या गोष्टीवर मंत्रिपदाची जी गरिमा आहे, जी चौकट आहे, ती मर्यादा उलंडली जाते का आणि त्यावर काय स्वरूपात कारवाई असावी? असं आहे की यापूर्वीही नवाब मलिकांवर आरोप लागले, त्यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता आणि तेव्हाचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट उचलून तुम्ही जर बघितला तर त्या रिपोर्टमध्ये तेव्हाचे जे न्यायाधीश होते, ज्यांनी ती चौकशी केली होती, त्यांनी यांचा खोटेपणा हा पूर्ण उघड केला आणि त्यामुळेच त्यांना त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे मला असं वाटतं की तो त्यांचा इतिहास आहे, पण आता जे बाहेर आलं नाही ते मी आणणार आहे. जिस तरीके से आपके पुराने तमाम सारे डॉक्यूमेंट्स पर, तमाम सारे निर्णयों पर पहले इंक्वायरी कंडक्ट की गई, फिर इस तरीके से, तो क्या सरकार के सारे लोग टारगेट करने की कोशिश कर रहे हैं? देखिए, मैं तो तैयार हूँ. मैंने वापस में बोल देता हूँ, मैं कांच के घर में नहीं रहता, इसलिए मैं तैयार हूँ और मैं ईंट का जवाब पत्थर से देना जानता हूँ. मेरे लिए ये पिक्चर नहीं भाई, हा माझ्या करता सिनेमा नहीं है, हे गंभीर काम आहे. त्यामुळे एक तर नेहमी लक्षात ठेवा, देवेंद्र फडणवीस बिना पुराव्याचे आरोप करत नाही आणि आजपर्यंत केलेला आरोप देवेंद्र फडणवीसला परत घ्यावा लागलेला नाही. सर, दिवाळीच्या आधी वेगळा प्रश्न, दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत मिळणं अपेक्षित होतं, परंतु अनेक भागामध्ये शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. आज भाजपा अनेक ठिकाणी काळ्या फिती लावून आंदोलन सुद्धा करते, काय बोलू? हे जे सरकार आहे या सरकारला शेतकऱ्यांच्या संदर्भात काही घेणं देणं नाही. शेतकरी जगले किंवा मेले या संदर्भात असंवेदनशील अशा प्रकारचं सरकार आहे. मी मागेही सांगितलं, तुम्ही कधीतरी यांचे प्रवक्ते संजय राऊत असतील, नवाब मलिक असतील किंवा अजून काँग्रेसचे प्रवक्ते असतील, यांना शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलताना बघितलं का? हे बॉलिवूड संदर्भात बोलतील, हे अजून ड्रग्सच्या संदर्भात बोलतील, हे कधी शेतकऱ्यांबद्दल बोलत नाही. आज हे खरंच आहे की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होते आहे आणि त्याकरता केवळ आणि केवळ हे सरकार जबाबदार आहे. संजय निरुपम यांनी काल आरोप केला की त्याच्यामध्ये सांगितलं की जे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत ते फरार झाले आणि त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. ते बेल्जियममध्ये, हा बेल्जियम, त्यांना जर त्याची माहिती असेल तर त्यांनी माहिती द्यावी आणि त्यांना घेऊन यावं. फक्त एवढंच आहे की त्यासोबत अनिल देशमुखांची काही माहिती असेल तर ती पण त्यांनी शेअर करा. सर,
तो बीजेपी नेता और महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को आप सुन रहे थे, जिन्होंने नवाब मलिक के लगाए गए आरोप पर एक एक करके विस्तार से जवाब दिया। उन्होंने कहा कि जो तस्वीर नवाब मलिक द्वारा जयदीप राणा की दिखाई गई है मेरे साथ, वो एक 4 साल पुराने कार्यक्रम की है। इंडिया टीवी हर वक्त हर जगह डाउनलोड करने के लिए सर्च करें इंडिया टीवी न्यूज़ गूगल प्ले स्टोर या एप स्टोर पर।